नमस्कार साच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी खरीपच्या पेरण्यांसाठी त्वरित दहा हजार रुपयांची मदत देण्याची महसूल विभागाला मुख्यमंत्र्यांची स्पष्ट सूचना राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा सज्ज पुन्हा आपणच सरकार स्थापन करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूतवाच मुख्यमंत्र्यांच्या मध्यावधी निवडणुकीच्या वक्तव्यावरून राज्यातल्या वर्तुळात कुठे तीव्र तर काही सावध प्रतिक्रियांचा सा पूर मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाही रावसाहेब दानवे यांचा दावा मात्र त्यासाठी भाजपा तयार असल्याची दिली माहिती राज्य सरकारच्या कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील उद्धव ठाकरे यांचं रोखठोक प्रतिपादन विधिमंडळ हे समाजात बदल घडवणारं प्रभावी माध्यम आहे निव्वळ विकास नाही तर शाश्वत विकास हेच सरकारचं उद्दिष्ट असलं पाहिजे सुमित्रा महाजन ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ डॉक्टर बळवंतराव बथकल यांचं वृद्धापकाळानं नागपुरात निधन आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक चा स्पर्धेतल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशाचं भारतासमोर सा दोनशे पासष्ट धावांचं लक्ष खरीप पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना त्वरित दहा हजार रुपयांची मदत द्या अशी स्पष्ट सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते आज पुण्यात आयोजित महसूल परिषदेत बोलत होते राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे या योजनेची अंमलबजावणी महसूल विभागाला करावी लागणार आहे कर्ज माफ करताना एकही गरजू शेतकरी सुटू नये आणि चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळू नये याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे आणि शासनाचा चेहरा आहे त्यामुळे या विभागानं पारदर्शकता वाढवून अधिकाधिक लोकाभिमुख व्हावं असं आवाहन त्यांनी केलं देशभरात गौरवण्यात जलयुक्त शिवार अभियान जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळेच यशस्वी झालं असं मुख्यमंत्री यावेळी महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते महसूल विभागातल्या अडचणी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या दरम्यान उद्यापासून राज्यामध्ये पीक कर्ज वाटप सुरू होणार आहे याविषयीचा शासन आदेश सर्व बँकांना मिळाले आहेत त्यामुळे कर्जासाठी जर कोणती बँक टाळाटाळ ताल करत असेल किंवा शेतकऱ्यांना इतर अडचणी येत असतील तर शेतकऱ्यांनी सहकार विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आहे राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा सज्ज आहे आणि मध्यावधी निवडणुका झाल्यास तर पुन्हा आपण सरकार स्थापन करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे अलीकडेच झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी काही पक्षांकडून मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली जात होती त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी या पक्षांना उत्तर दिलं आहे काही लोक सरकार पाडण्याचे पाठिंबा मागं घेण्याचे इशारे देत आहेत जर कुणाला आमच्यावर मध्यावधी निवडणुका लादायच्या असतील तर आम्ही त्यासाठी सज्ज आहोत असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मध्यावधीच्या चर्चांना ऊत आला आहे विविध राजकीय पक्षांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनीही उमेदवार ठरवण्यासोबतच मतांची चाचपणीही सुरू केली आहे याच संदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारला असता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रालोआकडे पुरेसं संख्याबळ आहे या मुद्द्यावर कोणीही सरकारला ब्लॅकमेल करू शकत नाही असं फडणवीस यांनी मुंबईत वृत्तसंस्थेला सांगितलं सध्या रालोआकडे चोपन्न टक्के मतं आहेत काही पक्षही रालोआच्या बाजूने आहेत त्यामुळे पासष्ट टक्क्यांपर्यंत मतं सहज मिळवता येतील असंही मुख्यमंत्री म्हणाले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राज्यामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याची चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी हे सूचक विधान केलं आहे राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही मात्र त्या झाल्यास भाजपा त्यासाठी तयार आहे असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असे कुठलेही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले नाहीत असं दानवे यांनी सांगितलं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्यापासून तीन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्या दौऱ्याविषयी दानवे यांनी माहिती दिली शहा चैत्यभूमी सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाला भेट देतील आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करतील असं दानवे यांनी सांगितलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं त्यामुळे शहा मातोश्रीवर जाऊन त्यांचीही भेट घेतील तसंच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील असं दानवे यांनी सांगितलं शाह यांचा देशभर दौरा सुरू आहे याचाच भाग म्हणून ते राज्यात येणार आहेत राष्ट्रपती निवडणूक अथवा मंत्रिमंडळ फेरबदलावरती या दौऱ्यामध्ये चर्चा होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारनं घोषणांची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असं सांगत भाजपा मध्यावधी निवडणुकांसाठी तयार असेल तर तो पैसा शेतकऱ्यांनाच द्यावा असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते आज शेगाव इथं शेतकरी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते कर्जमुक्तीच्या विषयावरून लक्ष वळवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधीचा मुद्दा समोर केला आहे असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला मात्र शिवसेना कर्जमाफीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेल सांगत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे आम्ही यशस, यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणाले कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर राजकीय भूकंप होईल असा, असा इशाराही त्यांनी दिला शेतकरी आणि पश्चिम विदर्भातले शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या मेळाव्याला ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं एकजूट तोडू नका असं आवाहन ठाकरे यांनी केलं दोन हजार आठच्या कर्जमाफीच्या वेळी अटी होत्या मात्र आता तसं होऊ नये अशी अपेक्षाही ठाकरे यांनी या मेळाव्यामध्ये व्यक्त केली शिवसेना नेते रामदास कदम दिवाकर रावते नीलम गोरे आदी यावेळी उपस्थित होते विधिमंडळ हे समाजामध्ये बदल घडवणारं प्रभावी माध्यम आहे आणि या सभागृहाचे सदस्य सरकार आणि जनता यांच्यातला दुवा असतात त्यामुळे आमदारांनी जनतेच्या अपेक्षा होणारे बदल आणि त्यांच्यासाठी असलेली विकास प्रक्रिया आणि सरकार राबवत असलेली धोरणं लक्षात घेतली पाहिजेत असं मत लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त इम्फाळमध्ये ईशान्य क्षेत्र राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या सोळाव्या वार्षिक परिषदेत बोलत होत्या जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा यांच्याबरोबरच त्यांच्यात असलेली नाराजी आणि वैफल्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमदारांवर असते त्यामुळे सरकार राबवत असलेली धोरणं योग्य आहेत का यावरही त्यांचं लक्ष असलं पाहिजे असं त्या म्हणाल्या निव्वळ विकास नाही तर शाश्वत विकास हे सरकारचं उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करायचं आवाहन लोकसभा अध्यक्षांनी यावेळी केलं कत्तरीसाठी पश्बाजारामध्ये गुरांची खरेदी आणि विक्री करायला प्रतिबंध करणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं या अधिसूचनेसंदर्भात केंद्र सरकारला एक नोटीस जारी केली याबाबत अकरा जुलैपूर्वी उत्तर असे निर्देश न्यायालयानं सरकारला दिले आहेत हैदराबादच्या है एका वकिलानं ही याचिका दाखल केली आहे सरकारच्या अधिसूचनेमुळे गुर व्यापाऱ्यांचा चरितार्थ हिरावून घेतला जात असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे या याचिकेवरची पुढील सुनावणी आता अकरा जुलैला होणार आहे पनामा पर्समधल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आज चौकशीसाठी विशेष तपास पथकापुढे हजर झाले एखाद्या पंतप्रधानानं भ्रष्टाचार प्रकरणी तपास पथकासमोर हजर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं हे पथक स्थापन केलंय तपास पथकाचे अध्यक्ष वाजिद झिया यांनी पंतप्रधानांना समन्स बजावलं होतं याआधी या, या तपास पथकानं शरीफ यांच्या मुलांचीही चौकशी केली होती नवाज शरीफ यांनी मात्र त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत हे विरोधकांचं आपल्याविरुद्धचं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलं जून महिना उजाडला की सगळ्यांना वेध लागतात ते पावसाचे आणि त्याबरोबरच दोन महिन्यांच्या सुट्ट्यानंतर पुन्हा उघडणाऱ्या शाळेचे राज्यातल्या शाळांना आजपासून उत्साहात सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांची पावलं शाळेच्या दिशेनं चालू लागली उन्हाळी सुट्टीनंतर मुंबईसह मुंबई सह राज्यातल्या शाळांमध्ये आज पहिली घंटा वाजली शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी गुलाबाचं फूल देऊन तर कुठे चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आई वडिलांचा हात धरून शालेय जीवनाला सुरुवात करणाऱ्या चिमुकल्यांचा किलकिलाट आणि रडारड तर सरावलेल्या विद्यार्थ्यांची नव्या वर्गात आवडती जागा पकडण्याची लगबग आणि मित्रमैत्रिणींच्या भेटी गाठी घेत आज पहिल्या दिवसाला सुरुवात झाली नवीन दप्तर वह्या पुस्तकं घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीतली धमालमस्ती संपवून विद्यार्थ्यांनी उत्साहानं शाळेत प्रवेश केला मुंबईत विविध शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं बीड जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या दोन हजार पाचशे छप्पन्न प्राथमिक आणि छप्पन्न माध्यमिक शाळांसह खासगी शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची दिमाखात सुरुवात झाली वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं वाटण्यात आली नव्या उमेदीनं आणि नव्या उत्साहानं विद्यार्थ्यांनी आजच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा मनमुराद आनंद लुटला आणि अभ्यासाचा श्री गणेशा केला मुंबईतल्या आदर्श इमारत प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडल्यानंतरच सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज सीबीआयला दिले गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी भारतीय दंड संहितेच्या एकशे वीस ब तसंच चारशे वीस या कलमांखाली आणि लाचलुचपत प्रतिबंध कायद्याच्या विविध तरतुदींखाली चव्हाण यांच्याविरुद्ध कारवाई करायला सीबीआयला परवानगी दिली होती त्याविरुद्ध चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणाची सुनावणी एकवीस जूनला झाल्यानंतर निकाल देण्यात येईल तोपर्यंत सीबीआयच्या विशेष न्यायालयानं कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश न्यायमूर्ती आर व्ही मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं आज दिले प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती नियोजन विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं मुद्रा बँक मेळाव्याचा शुभारंभ इचलकरंजी इथं आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते आज झाला सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे होत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास आठशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं आहे अशी माहिती हळवणकर यांनी यावेळी दिली या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातल्या युवक युवतींनी मोठ्या प्रमाणावरती कर्ज प्रकरणं दाखल केली प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत दहा हजार ते दहा लाख रुपयांपर्यंतचं कर्ज विविध छोट्या मोठ्या व्यवसायांसाठी उपलब्ध करून दिलं जातं या मेळाव्या अंतर्गत सहभागी सर्व बँकांनी पंधरा दिवसांच्या आत अर्जांची छाननी करावी आणि अपूर्ण अर्जांची पूर्तता करून घ्यावी अशा सूचना हळवणकर यांनी यावेळी दिल्या या मेळाव्यात जिल्ह्यातल्या तीस बँका सहभागी झाल्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असताना लोकप्रतिनिधी आणि देशातली जनता पूर्ण समाधानी आहे असं भाजपचे उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी ते आज रत्नागिरी इथं वार्ताहरांशी बोलत होते या सरकारच्या काळात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही त्यामुळेच जनता आश्वस्त आहे असं म्हणाले विमुद्रीकरण स्वच्छ भारत योजना गॅस अनुदान समर्पण तसंच पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक यामुळे मोदी सरकारवर जनतेचं प्रेम आणि विश्वास वाढला आहे त्यामुळेच आगामी काळामध्ये भाजपा शंभर टक्के यश मिळवेल असा विश्वासही सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला एकत्र कुटुंब पद्धतीचं स्थान त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबानं घेतलं आणि पाळणा घरांप्रमाणेच संख्या वाढली ती वृद्धाश्रमांची आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं म्हणजे आपली इतिकर्तव्यता संपली असं मानणाऱ्यांची संख्या वाढते आजकाल तर बोहल्यावर चढण्यापूर्वीच मुलगी विचारते की घरात वृद्ध मंडळींची संख्या किती कटू असलं तरी हे वास्तव नाकारता येत नाही आज जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिन ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांचं उर्वरित आयुष्य आनंददायी व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यासाठी जनजागृतीवर भर देणं आवश्यक आहे या दिनाचं औचित्य साधत हेल्पेज इंडिया या संस्थेनं काल मुंबईत एक अहवाल प्रकाशित केला देशातल्या एकोणीस शहरातल्या चार हजार सहाशे पंधरा ज्येष्ठांच्या मुलाखतींवर आधारित हा अहवाल आहे त्यातून समाजापेक्षा कुटुंबातून ज्येष्ठांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीचं प्रमाण जास्त असल्याचं प्रकर्षानं समोर आलं ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ आणि अकोला इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे बाराव कुलगुरू डॉक्टर बळवंतराव भतकल यांचं आज नागपूर इथं अल्पशा आजारानं निधन ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते यवतमाळ जिल्ह्यातल्या भालर या जन्मगावी डॉ बदखल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात बदखल यांनी अखिल भारतीय समन्वयीन कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प केंद्राचे पहिले प्रमुख शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान मिळवला होता विदर्भातल्या एकमेव मनोली पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प बदखल यांच्या कारकिर्दीतच विकसित झाला सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी शेती विकासासाठीचं कार्य सुरूच ठेवलं होतं आणि आता बातमी सी आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये आज बांगलादेशानं भारतासमोर विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं लक्ष आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सात षटकांमध नाबाद चाळीस धावा झाल्या भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजानं सुरुवातीला सूर गवसला नाही भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही त्यानं पहिल्या सात षटकामध्येच दोन गडी बाद केले सलामीला आलेल्या सौम्या सरकारलं भोपळा न फोडताच भुवनेश्वरनं तंबूत धाडलं त्यापाठोपाठ सब्बीर रहमानलाही एकोणीस धावांवरती भुवनेश्वरनंच झेलबाद केलं त्यानंतर मात्र तमीम इक्बालनं सत्तर तर मुश्फिकर रहीमनं एकसष्ट धावा करून बांगलादेशचा डाव काहीसा सावरला या दोघांव्यतिरिक्त इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आला नाही

लगाएं गेंद के ऊपर ये जरूरी रहता है और ज़्यादा स्कोरिंग भी की है रोहित ने इस मुकाबले में निःसंदेह धवन के ज़्यादा स्ट्राइक भी रही उनके पास आठवां शटकाट खेल चालू है और ये भारत ने एक स्वार्ट ही बड़ी न जमोता बेचैन हवा के लिए हवामन नाशिक इथं जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुपारी पाऊस झाला राज्याच्या अनेक जिल्ह्यात मात्र आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली येत्या दोन दिवसांमध्ये उत्तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर एकोणचाळीस आणि अठ्ठावीस पुणे एकतीस आणि एकवीस औरंगाबाद तेहतीस आणि बावीस नाशिक बत्तीस आणि तेवीस कोल्हापूर एकोणतीस आणि तेवीस रत्नागिरी एकोणतीस आणि चोवीस सोलापूर बत्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी खरीपाच्या पेरण्यांसाठी त्वरित दहा हजार रुपयांची मदत देण्याची महसूल विभागाला मुख्यमंत्र्यांची स्पष्ट सूचना राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा सज्ज पुन्हा आपणच सरकार स्थापन करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुतोवाच मुख्यमंत्र्यांच्या मध्यावधी निवडणुकीच्या वक्तव्यावरून राज्यातल्या वर्तुळात कुठे तीव्र तर काही सावध प्रतिक्रियांचा सा पूर मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाही रावसाहेब दानवे यांचा दावा मात्र त्यासाठी भाजपा तयार असल्याचीही दिली माहिती राज्य सरकारच्या कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील उद्धव ठाकरे यांचं रोख ठोक प्रतिपादन विधिमंडळ हे समाजामध्ये बदल घडवणारं प्रभावी माध्यम निव्वळ विकास नाही तर शाश्वत विकास हेच सरकारचं उद्दिष्ट असलं पाहिजे सुमित्रा महाजन ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ डॉक्टर बळवंतराव बथकल यांचं वृद्धापकाळानं नागपुरात निधन आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेतल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशाचं भारतासमोर विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं लक्ष संपलं कुटुंब आधार आधारस्तंभ म्हणजे ज्येष्ठ नागरिक मात्र हाच आधारस्तंभ वृद्धाश्रमाच्या आधारानं आज जगतोय हे भीषण सत्य आहे मुलांना समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षमपणे आपल्या पायावर राहण्याचं बळ देणारा हा आधारवड कुटुंबातल्या अन्य सदस्यांना नकोसा होतोय वास्तव नाकारता येत नाही दुसऱ्यावर अवलंबून विस्थापितांसारखं जीर्ण जगावं लागणारे या ज्येष्ठांच्या समस्या त्यांची होरपळ आणि एकूणच त्यांना समाजात कुटुंबव्यवस्थेमध्ये सन्मानानं जगता यावं यासाठीच्या बाबींचा परामर्श घेण्यासाठी ज्येष्ठांचं पुनर्वसन करण्याकरता धडपडणारे डॉ सुनील वाडकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार